या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। सोलापूर शहरातील श्री मार्कंडे जलतरण तलाव याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे आणि या संदर्भात अनेकांच्या तक्रारी महापालिका प्रशासनापर्यंत येत आहेत, मात्र महापालिका प्रशासन म्हणावे तितकी तत्पर या ठिकाणी दिसत नसल्याचे एकंदरीत चित्र आहे। सोलापूर शहरातील सर्वात जुना आणि महत्त्वाचा मानला जाणारा श्री मार्कंडे जलतरण तलाव आहे। अशोक चौक परिसरात हा जलतरण तलाव आहे। या ठिकाणी अनेक खेळाडू असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असेल, पोहण्याचा सरावासाठी येत असतात, पोहण्याचे प्रशिक्षण या ठिकाणी घेत असतात। मात्र गेल्या 2-3 वर्षापासून या मार्कंडे जलतरण तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे। महापालिका प्रशासन देखील म्हणावे तितके गांभीर्य या तलावाच्या स्वच्छतेविषयी, त्याच्या मेंटेनन्सविषयी घेत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहेत। अशीच एक तक्रार सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांनी या जलतरण तलावासंदर्भात केलेली आहे। सोलापूर शहरातील अत्यंत एक मोठा आणि जुना जलतरण तलाव म्हणून श्री मार्कंडे जलतरण तलावाकडे पाहिले जाते, मात्र या तलावाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। जलतरण तलावामध्ये जे पाणी सोडलं जातं ते देखील अत्यंत घाण आहे, त्याचे मेंटेनन्स वेळेवर होत नाही आहे, सर्वत्र उघड्या वायरी आहे आणि शौचालयाची दुरावस्था तर मोठ्या प्रमाणात झालेली आहे। शौचालयांना दरवाजे देखील नसल्याच्या तक्रारी या ज्येष्ठ नागरिकांकडून येत आहे। खरं म्हणलं तर सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि क्रीडापटूंना एक प्रोत्साहन देणारा हा तलाव आहे। या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक असतील किंवा अनेक खेळाडू या ठिकाणी सराव करताना दिसत आहे, मात्र त्यांना या गैरसोयीमुळे मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे। महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले मॅडम यांनी ज्या पद्धतीनं वीर सावरकर तलाव दुरुस्त केला, त्याच पद्धतीनं मार्कंडे जलतरण तलावाकडे देखील लक्ष द्यावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केलेली आहे। तलावामधील घाण पाणी असेल, जिकडे तिकडे उघड्या वायरिंगचा धोका असेल, शौचालयाची दुरावस्था असेल किंवा इतर ज्या काही प्राथमिक सोयीसुविधा त्या ठिकाणी जलतरण तलावात मिळायला पाहिजे होत्या, त्या नसल्याच्या अनेक बाबी समोर आलेल्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांनी देखील या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्त केलेली आहे। सोलापुरातील महत्त्वाचा समजला जाणारा पूर्व भागातील श्री मार्कंडे जलतरण तलाव लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी लोकप्रधान न्यूज चॅनलकडे केलेली आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी गफूर सौदागर यांचा हा स्पेशल रिपोर्ट। मार्कंडे जलतरणमध्ये आम्ही इथं सभासद आहे। इथं 2 वर्ष झालं फार त्रास आहे। आयुक्ताकडे गेलो, गुलाब सरकडे गेलो, तिथे वारंवार तक्रार केलो। हा म्हणतात काय काम करत नाहीत, काय नाहीत असं सगळं, म्हणजे परत फी वाढवलेत, फी वाढायची काय आवश्यकता नाही आहे। इथं सगळं कामगार वर्ग आहे, हा विनाकारण फी वाढवलेत, विनाकारण त्रास देतात, सांगितलं कोण ऐकत नाहीत काय नाही। इतकं घाण आहे की माणसाच्या जीवाच्या याच्यानी खेळत बसतात हे लोक, ऐकून नाही ऐकलं सगळं करतात। ते आयुक्तांनी लक्ष द्यावे, 12 लाख लोकसंख्या एवढं तुम्हाला 1-2 टॅक्स चांगलं चालवायचं तुमच्या तर ऐपत नाही म्हणता। खेळाडू कोण शिकलेला नाही, ग्रॅज्युएशन झालेलं नाही, कोणाला बी सुद्धा ते काय बी करतात, हे सगळं शिक्षण सगळं अनुसरण व्यवस्थित काम करावं एवढं तुमची विनंती आहे। गड्डम मार्कंडे जलतरण तलाव येथून बोलत आहे। इथं गेल्या 2 वर्षापासून भरपूर त्रास होता आहे सर्व सभासदांना। वेळेवर टँक चालू नसतं, खाजगीकरण केल्यामुळे सगळ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। पाणी कमीत कमी 1 वर्षापासून घाण पाणीमध्ये सगळेजण पोहत आले ते आत्तापर्यंत। आता खाजगीकरण रद्द झालेलं आहे। आता पुढे कधीसुद्धा भविष्यात खाजगीकरण होऊ नये मार्कंडे जलतरण तलावचं, आणि बाकी कुठल्या बी दोन्ही जलतरण तलाव, सावरकर आहे आणि नेहरू नगरचं आहे, कुठल्या बी जलतरण तलाव खाजगीकरण होऊ नये यासाठी आम्ही भरपूर वेळा प्रयत्न केलेला आहे। तरीसुद्धा आयुक्तांनी न ऐकता खाजगीकरण केलेलं आहे, त्याचं आता नुकसान सोसावं लागलं सगळ्या सभासदांना। आणि अंतर्गत येथील सुधारणासुद्धा साफसफाई वेळेवर होत नाही, अंतर्गत वायरिंगसुद्धा धोका आहे, संडास बाथरूमवर दरवाजा बसत नाही तर, आणि स्टॉपसुद्धा कोणी साफसफाई करत नाही तर। आम्ही भरपूर वेळा निवेदन दिलं की याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। आयुक्तांना दिलो, आम्ही क्रीडाधिकाऱ्यांना दिलो, इथलं स्टॉपला सांगितलं, कोणीबी दखल घ्यायला तयार नाही। तरी लवकरात लवकर मार्कंडे जलतरण तलाव सुरू करण्यात यावी असे सर्व सभासदांच्या वतीने मी मागणी करत आहे। मला एवढं सांगायचं आहे की आज आपल्या दुकान आणि घर आम्ही कमर्शियल टॅक्स भरतो, परंतु कुठल्याही प्रकारचा कॉर्पोरेशनला महानगरपालिकेला स्विमिंग टँकचा हा टॅक्स नाही आहे। टॅक्स नसताना बी कुठलं काम व्यवस्थित होत नाही, साफसफाई होत नाही, बाहेरचे कुत्रे येऊन ते संडास करतात,
आणि संडास करून काही ठिकाणी तर मी साप बघितले मेलेले. या एवढं सांगायचं महानगरपालिकेनं, एवढं आम्ही घर आणि दुकान टॅक्स भरून एवढं व्यवस्थित ठेवतो, परंतु महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारचे या टँकीला, स्विमिंग टँकीला टॅक्स नसतानाही हा स्वच्छता होत नाही, तरी महानगरपालिकेने साहेबांनी याकडे लक्ष द्यावे. याकडे 15 दिवसात लक्ष नाही दिले तर आम्ही उपोषणला बसण्याची आम्ही व्यवस्था करणार आहे. जय हिंद जय. 82 पासून मी अजीव सभासद आहे, तरी आत्तापर्यंत असं कधीही झालेले नाही आहे, बंद पडलेले नाही आहे. आज खाजगीकरण हे खाजगीकरणाचं काम नव्हे, हे आरोग्याच्या दृष्टीनं आमच्याकडून टॅक्स वसूल केले जातात, तरी पण हे खाजगीकरण केले. उत्पन्नाचा वाजू नाही आहे, खाजगीकरण कॅन्सल केलं तरी पण चालू केलं नाही, त्यांना चाव्या दिल्या तरी पण हे कॉर्पोरेशनवाले ते निष्काळजीपणाने करतात, ते ताबडतोब चालू करावं असं माझं विनंती आहे. लक्ष कॉर्पोरेशनने लक्ष नाही दिले, नाही केलं तर तुम्ही पुढच्या काय हे करणार, कोण आंदोलन करणार? आंदोलन करणार सर्वजण, सर्वजण आंदोलन कार्यालय, जिल्हाधिकारी, आपला कमिशनर, खेळाधिकारी. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.